चले नीट लक्ष ठेवा. हॅलो वय कळलंय टाकलं ना हो त्याला आज. हो आता जस्ट अरेस्ट केलं. नुसतं अरेस्ट करू काय म्हणत नाही बघा. पाहुण्याची चांगली खातिरदारी करा तरच आम्हाला बरं वाटत. त्याची सोय केली तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसं आहे नियोजन कसं आहे? नियोजन एकदम तगडे. स्पेशल लोक बोलवले खातिरदारीसाठी. असा पोट भरेपर्यंत पाहुणचार करतो बघा त्याचा. नाही पोट भरेपर्यंत नाही, पार पावलं ओकेपर्यंत करा खातिरदारी. मरेपर्यंत लक्षात राहा पाहिजे बघा. अहो तो मरेपर्यंत विसरणारच नाही. तुम्ही आम्हाला विसरू नका म्हणजे झालं. काळजी करू नका. नाही सर तुम्ही घरी पोचायच्या आत तुमचा चहा पाणी घरी पोचता. ठीक ठीक. तुझ्या शेवटाची सुरुवात झाली. खचखच खचखच खचक. हे काय चाललंय तुझं नित्य? हा काय म्हणालास तू? सॉरी नित्या मॅडम, हे काय चाललंय तुमचं? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. कंपनीचे पैसे. इट इज माय बिझनेस. कशासाठी पाहिजे तेवढे पैसे तुम्हाला? मी हे पैसे घेऊन पोलीस स्टेशनला चाल. पतपेढीचे पैसे देऊन अधिराजवरची केस मागे घ्यायला लागणार. त्याला सोडवणार. डोकं फिरलंय तुझं. सॉरी पण मी तुमच्याच भल्यासाठी बोलतोय, ह्याच्यात पडू नका. एकतर त्या अधिराजने आधीच पतसंस्थेला जामीन ठेवलेली जमीन तुमच्या नावावर केली. आता जर तुम्ही ह्याच्यात पडलात तर तुमची चौकशी होईल आणि ॲट द एंड आपली कंपनी अडचणीत येईल म्हणून तुम्हाला सांगतो.